नमस्कार, मी अनुपमा खानविलकर। आपण पाहताय झी 24 तास। कृष्ण, त्याची विविध नावं आणि विविध रूपं, देवकीचा कृष्ण, यशोदेचा कान्हा, राधेचा घनश्याम, कृष्णाच्या सगळ्या चरित्रात अनेक स्त्री आल्या आणि प्रत्येकीचं त्याच्या आयुष्यामध्ये वेगळं स्थान होतं। कृष्णाचं वैयक्तिक चरित्र त्याच्या आयुष्यातल्या स्त्रियांमुळे संपन्न झालंच, पण भारतीय समाज मानसशास्त्राच्या दृष्टीनं सुद्धा काही सिद्धांत तयार झाले। आज आपण या सगळ्याचा वेध घेणार आहोत जिचा तिचा कृष्ण या विशेष कार्यक्रमात। सुरुवात करूया देवकीपासून। देवकीने त्याला जन्म दिला तो कारागृहात मध्ये दिला, कारण देवकी आणि त्याचा जन्मदाता पिता वसुदेव या दोघांनाही कंसमामाने तुरुंगामध्ये टाकलेलं होतं आणि त्यावेळेस देवकीनं श्रीकृष्णाला जन्म दिला। अष्टमीची मध्यरात्र होती आणि त्या मध्यरात्री हे बाळ जन्माला आलं आणि देवकीने जन्मतःच या बाळाचा त्याग केला। लोकगीतांच्यामध्ये त्याची खूप वर्णनं केलेली आहेत की देवकीने वाहिला, यशोदेने पाहिला, पांडवांचा बंदीजन होऊन राहिला। तेव्हा श्रीकृष्णाच्या आयुष्यामध्ये अत्यंत नाटकीय स्थित्यंतरं आलेली आहेत आणि ते नाट्य त्याच्या जन्मापासूनचं नाट्य आहे। देवकीनं जन्म दिलेला कृष्ण घडवला आणि अनुभवला तो यशोदेनं। नटखट नंदलालाची ती आई झाली आणि यशोदेबरोबर सगळं गोकुळच कृष्णाची आई झालं। यशोदेनं पोटच्या पोरापेक्षाही जास्त माया कृष्णावर केली। देवकीने बाळ यशोदेच्या पदरामध्ये घातलं। यशोदा ही त्याची आई झाली। वस्तुतः यशोदेला पहिला मुलगा होता बलराम आणि त्याच्या पाठीमागचा श्रीकृष्ण। स्वतःचं पोटचं पोर असूनसुद्धा जो आपल्या पदरामध्ये आलेलं पोर आहे, यशोदेने त्याला वाढवलेलं आहे। बाळाच्या ज्या सगळ्या लीला आहेत, बाळाचं वाढणं आहे, त्याचे हट्ट आहेत, त्याचं रडणं आहे, त्याचे वाढणं आहे, त्या वाढण्यातल्या कलाकला आहेत, त्या सगळ्या यशोदेनी अतिशय मनापासून अनुभवलेल्या आहेत। सबंध गोकुळाने अनुभवलेल्या आहेत। एका अर्थाने सगळं गोकुळ श्रीकृष्णाची आई झालेलं आहे। यशोदेने आपल्या सख्ख्या मुलाला वाढवावं तसं वाढवलं, लाड तर केलेच, परंतु प्रसंगी त्याला रागवलीही, त्याला शिक्षाही केली। तो फार वांडपणा करायला लागला तेव्हा त्याला उखळीला बांधून सुद्धा ठेवलं। अशा प्रकारे त्याचं बालपण, ते शिक्षा करत असताना सुद्धा त्याच्यामध्ये एक लढीवाळपणा होता। देवकीचा कृष्ण यशोदेचा झाला आणि यशोदेनी त्याचं अनंत परिनिरीक्षण केलं, पालन केलं, त्याचे लाड केले आणि त्याला अनुभवला सुद्धा। कृष्णाच्या आयुष्यात आलेली राधा हा एक चमत्कारच म्हणावा लागेल। खरं तर राधा ही महाभारतात नव्हती, तिचा उल्लेख आढळतो तो भागवतात। विशेष म्हणजे कृष्ण वृंदावन सोडून गेल्यावर तो कधी राधेला भेटलाच नाही किंवा कुठेही राधेचा उल्लेखही आढळत नाही। तरीही भारतभर मंदिरं झाली ती राधा कृष्णाचीच। एरवी भारतात कुठल्याही लग्न झालेल्या पुरुषाची मैत्रीण म्हणून बहुतांशी तिरस्काराच्याच नजरांचा सामना करावा लागतो, पण त्याच भारतीय समाजानं राधेला स्वीकारलं आणि गौरवलंही। राधा, राधा, राधिका हे श्रीकृष्णाच्या आयुष्यात एक मोठं चमत्कारिक प्रकरण आहे। व्यास महर्षींनी जे महाभारत लिहिलं त्या महाभारतामध्ये ही राधा कुठेही नाही आहे, परंतु ती सबंध भागवत संप्रदायामध्ये आलेली आहे। इसवी सनाच्या 9व्या शतकापर्यंत जे साहित्य निर्माण झालेलं आहे त्याच्यामध्ये राधा कुठे दिसत नाही। 9व्या शतकानंतर भक्तिमार्ग हा शिगेला पोहोचला भारतामध्ये आणि त्या भारतामध्ये भक्तीचं प्रतीक, उत्कट भक्तीचं प्रतीक, समर्पणशील अशा प्रकारच्या भक्तीचं प्रतीक म्हणून राधा या व्यक्तीचं अवतीर्ण झालेली आहे।
राधेचा आणि कृष्णाचा कधी विवाह झाला की नाही प्रत्यक्षात त्याला काहीही पुरावा लेखी वाङ्मयामध्ये नाही, परंतु भक्तांच्या मनामध्ये किंवा भारतीयांच्या मनामध्ये राधा कृष्ण हे अद्वैत आहे. तिच्याबरोबरच्या रासक्रीडा हा फार मोठा भाग आहे. रास म्हणजे संबंध आयुष्याचा मांडलेला एक खेळ म्हणून श्रीकृष्ण आणि राधा खेळत होते. सगळ्या गोपगोपी त्याच्यामध्ये सामील होत होत्या आणि त्या ठिकाणी श्रीकृष्णाची बासरी हा राधेला आणि श्रीकृष्णाला जोडणारा एक सुंदर दुवा होता. एका अर्थाने एका कलात्मक अशा प्रकारच्या वातावरणामध्ये राधा आणि कृष्ण यांचं प्रेम फुललं. राधा ही त्याची सखी होती, प्रेयसी होती, काहीही म्हणा किंवा त्याच्यापेक्षा ती ज्येष्ठ होती, कनिष्ठ होती, याचा कुठलाही विचार भारतीय मन करत नाही. श्रीकृष्णाच्या आयुष्यामध्ये लग्नाच्या स्त्रिया आल्या, इतरही स्त्रिया आल्या, भगिनी म्हणून आल्या, मानलेल्या भगिनी म्हणून आल्या, परंतु भारतीयांच्या मनामध्ये आजही कृष्णाचं नाव उच्चारलं की त्याच्याबरोबर राधेचं नाव उच्चारलं जातं. तुळशीचं लग्न लावत असताना वृंदावनावर तुम्ही भारतभर कुठेही जा लिहिलेलं असेल राधा कृष्ण, राधा गोविंद, राधा माधव, राधा दामोदर, तेव्हा राधेचं स्थान ते विवाहाच्या स्त्रीचं नसूनसुद्धा भारतीयांच्या मनाने या राधाकृष्णाला सर्वाच्या पलीकडचं देहातीत अशा प्रकारचं स्थान म्हणून स्वीकारलेलं आहे. हे राधेची सगळ्यात मोठं अर्जित आहे. कृष्णाची पट्टराणी होण्याचा मान मिळतो तो सत्यभामेला. योग्य तोलामुलाचं स्थळ पाहून केलेलं हे लग्न. रूपगर्विता पण तरीही भोळी भाबडी असणारी सत्यभामा ही शेवटपर्यंत कृष्णाची अनुयायी होऊनच राहिली. वय तरुण झाला आणि मग रीतीप्रमाणे विवाह झाला. पहिली पत्नी सत्यभामा ही आपल्या तोलामुलाची उच्च कुळातली अत्यंत रूपवती म्हणून ती प्रसिद्ध होती आणि तिच्याशी श्रीकृष्णाचा विवाह झाला. ही पट्टराणी अतिशय रूपगर्विता होती पण दुसरीकडे अतिशय भोळीभाबडी होती. श्रीकृष्णाचं आपल्यावर निरतिशय प्रेम आहे याची तिला खात्री होती आणि मग ही सत्यभामा निरनिराळ्या परीने श्रीकृष्णाचे अनुयायीच राहिले. तिने श्रीकृष्णावर कुरघोडी करायचा कुठे प्रयत्न केला नाही, पण पुढे असं झालं की श्रीकृष्णाचं चरित्रच असं होतं आणि तो काळ असा होता की एका पुरुषाच्या आणि विशेषतः अशा लोकप्रसिद्ध आणि जगन्मान्य पुरुषाच्या आयुष्यामध्ये विविध प्रकारच्या स्त्रिया येणं अपरिहार्य होतं. श्रीकृष्णाने एक केलं आयुष्यात की ज्या ज्या स्त्रियांशी त्याचा संबंध आला त्या त्या स्त्रियांचं त्यांचं त्यांचं स्थान त्याने सुरक्षित ठेवलं. त्या स्थानाला कधी ढळ लागू दिले नाही. रुक्मिणी पुढे त्याच्या आयुष्यात आले तरी सत्यभामेचं पट्टराणीपद त्यांनी कधी विचलित होऊ दिलं नाही आणि तो विश्वास टिकवणं हे श्रीकृष्णाच्या दृष्टीने आणि सत्यभामेच्या दृष्टीने एक सांसारिक प्रापंचिक माणूस म्हणूनसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे असं वाटतं. कृष्ण आणि राधा हे नातं शब्दांपलीकडचं होतं, पण लौकिक अर्थानं कृष्णाची पहिली प्रेयसी ठरली ती रुक्मिणी. रुक्मिणीचा श्रीकृष्णाच्या आयुष्यातला प्रवेश हा अत्यंत नाट्यमय पद्धतीनं झाला. पळवून नेऊन लग्न करणं हा प्रकार त्या काळामध्ये श्रीकृष्णानंच केला होता आणि त्यालाच रुक्मिणी हरण असं म्हणतात. श्रीकृष्णाच्या आयुष्यात रुक्मिणीचा प्रवेश हाही मोठा नाट्यपूर्ण प्रवेश आहे. रुक्मिणी ही त्याची प्रथम प्रेयसी आणि पत्नीनंतर झालेली असं वर्णन भारतातल्या सगळ्या रसिक शास्त्रकारांनीही केलेलं आहे आणि अभिजनमन्नानीही केलेलं आहे. असं म्हटलं जातं एकीकडे की रुक्मिणीशी केलेला श्रीकृष्णाचा विवाह हा एका अर्थाने एक राजकारणाचा भाग होता, परंतु रुक्मिणी ही त्याच्यावर खरोखरच आसक्त झालेली होती. तिनं एक प्रणयपत्रिका त्याला पाठवली. त्या काळामध्ये एखाद्या तरुण मुलीने, तेही राजघराण्यातल्या मुलीने, आपल्या प्रिय अशा वाटणाऱ्या पुरुषाला प्रेमपत्र लिहिणं ही फार मोठी अलौकिक गोष्ट होती.
श्रीकृष्णाने तिला तितक्याच उत्कटपणाने प्रतिसाद दिला आणि हे लग्न सरळ सरळ होणं शक्य नाही हे सरळ दिसत होतं कारण रुक्मिणीचा बंधू रुक्मी याचा या विवाहाला विरोध होता त्याला तिचा विवाह अन्य स्वतःच्या एका मित्राशी शिशुपालाशी करायचा होता परंतु ते काही शक्य झालं नाही कारण रुक्मिणीला तिच्या वडिलांचा पाठिंबा होता अशा वेळेला रुक्मिणी अतिशय धाडसाने श्रीकृष्णाकडे गेली कुलदेवतेच्या दर्शनासाठी त्या निघाली कुलदेवतेच्याकडे गेली आणि त्या ठिकाणी तिच्या सख्या तिच्याबरोबर होत्या श्रीकृष्ण त्या ठिकाणी आला आणि अक्षरशः नाट्यपूर्ण पद्धतीनं रथामध्ये तिला घालून उचलून घेऊन पळवून घेऊन गेला एका रथाने रुक्मिणी हरणाची ती कथा म्हणून प्रसिद्ध आहे रुक्मिणीला असं सातत्याने वाटत राहिलं की आपल्यापेक्षा श्रीकृष्णाला जास्त प्रिय कोणीही नाही आणि त्याच्यामध्ये ती श्रीकृष्णाशी घट्ट बांधलेली राहिली सर्वसामान्यपणे कुठल्याही बाईचं मन जे असतं ते रुक्मिणीचं मन आहे ज्याला सौतींचा कलह म्हणता येईल अशा प्रकारचा सुरू झाला आणि त्यावेळेस नारदांनी प्रवेश केला त्यांनी एक तागडी मागवली एका पारड्यामध्ये श्रीकृष्णाला बसवलं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये तो सत्यभामेला म्हणाला की याच्या भारंभार सोनं टाक संपत्ती टाकतो तर अनेक प्रकारचे दाग दागिने सोनं नाणं हे सत्यभामेने टाकलं पण श्रीकृष्णाचं पारडं काही तोलाचं होईना अशा वेळेला रुक्मिणीने अत्यंत मनोभावाने एक तुळशीपत्र घेतलं आणि आपल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून त्या पारड्यात टाकलं आणि श्रीकृष्णाची तुला ही बरोबर झाली सोन्या नाण्यांनी माणसाला तोलता येत नाही माणसाचं प्रेम हे त्याच्याही पलीकडचं असतं जिता तिता कृष्ण या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजच्या जन्माष्टमी निमित्तानं एक वेगळा फेरफटका एका दागिन्यांच्या शोरूममध्ये तुमचं आणि कृष्णाचं नातं दृढ करण्यासाठी एक वेगळी रेंज या ज्वेलरी शोरूममध्ये पाहायला मिळते आहे कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं आज काही खास आणि वेगळी व्हरायटी दागिन्यांची वेगळी व्हरायटी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत मी आता मुंबईतल्या जोया स्टोअरमध्ये आहे आणि जोयामध्ये इथे कृष्ण इन्स्पायर्ड काही नवे आणि फ्रेश कलेक्शन्स आहेत म्हणजे कृष्ण जन्माष्टमी तर आहेच आणि त्याचबरोबर कृष्ण इन्स्पायर्ड दागिने वा म्हणजे हे सोने पे सुहागा झाला आपण एक एक दागिना इथे पाहूया हा हार तुम्ही पाहू शकता याचं जे पेंडंट आहे त्याची खासियत म्हणजे या पेंडेंटवर हँडमेड पेंटिंग आहे कृष्णाची आणि याचबरोबर याची जी दुसरी बाजू आहे इथे भगवद्गीतेचे संपूर्ण अध्याय कोरलेले आहेत नॅनो टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ही डिझाईन करण्यात आली आहे आणि त्याचबरोबर हा हार जर आपण पाहिला तर अनकट डायमंड्सच्या मदतीनं हा हार जो आहे तो बनवण्यात आला आहे आणि सेम इथे जर तुम्ही ह्याचं पेंडेंट पाहिलं तर हे हँड पेंटेड पेंडंट आहे आणि यावर वृंदावन तुम्हाला पाहायला मिळतो आहे आणि सेम जर तुम्ही याची दुसरी बाजू पाहिली तर अशा पद्धतीनं ह्याला नक्षीकाम करून किंवा हे जे अनकट डायमंड्सच्या मदतीनं ह्याचं हे पेंडंट तयार करण्यात आलं त्याचबरोबर आणखी काही कृष्ण इन्स्पायर्ड ज्वेलरी आहे त्यावर एक नजर टाकूया तुम्ही पाहू शकता इथे हा ही एक साधी चैन आहे आणि त्या चैनीला एक विशेष असं पेंडंट आहे आणि जर त्या पेंडंटवर तुम्ही नजर टाकली तर तिथे आपल्याला कृष्ण बासरी वाजवताना दिसतो आहे आणि याचबरोबर या हारकडे पाहिलं तर हा सुदर्शन चक्रहून इन्स्पायर्ड असा हार तयार करण्यात आला आहे सुदर्शन चक्रापासूनच आणखी एक गोष्ट तयार करण्यात आली आहे ती म्हणजे ही आणखी काय वेगळी डिझाईन्स आहेत वेगळी व्हरायटी आहे आपण पाहूया म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर ही एक सिम्पल चैन आहे पण या चैनीला जे पेंडंट तयार करण्यात आलेलं आहे ते खरं तर खूप स्पेशल वाटतं आहे म्हणजे तुम्ही बघा मागे मीनाखरी असं वर्क केलेलं आहे पण त्याच्यावर श्रीकृष्ण आणि राधा रासलीला करताना आपल्याला पाहायला मिळतात अशा प्रकारचे भरपूर वेगवेगळे व्हरायटी खरं तर जोया स्टोअरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील मागे पण काही असे दोन तीन व्हरायटी जे आहेत जे श्रीकृष्ण आणि राधा एकत्र रासलीला करताना आपल्याला पाहायला मिळतात याचबरोबर जर आपण ही रिंग पाहिली
तर ही खरं तर खूप स्पेशल रिंग आहे. इथे गोवर्धन पर्वत तुम्हाला दिसतोय. या हा गोवर्धन पर्वत छान कोरून त्याच्या बाजूला डायमंड्स लावून ही रिंग तयार करण्यात आली आहे. आणि ही खरं तर विशेष कृष्ण इन्स्पायर्ड अशी ज्वेलरी आहे. तेव्हा गोवर्धन पर्वतवर कोरलेली ही खास रिंग तुम्ही पाहिली. आणि आता पुढे काय आहे पाहूया. इथे काही मोरपंखी डिझाईन्सचे वेगवेगळे ज्वेलरी आपल्याला पाहायला मिळते. हा पाहू शकता, हा सुंदर हार इथे दिसतोय. अनकट अँड कट दोन्ही डायमंड्स खरं तर या हारवर आहेत. आणि त्याचबरोबर गोल्ड आहे. त्यानंतर मोरपंखी डिझाईन्स आहेत, म्हणजे श्रीकृष्ण इन्स्पायर्ड. खरं तर हा एक परफेक्ट हार असा आपल्याला इथे दिसतोय. या हारासोबतच काही वेगळे इयरिंग्सही आहेत जे कृष्ण इन्स्पायर्ड आहेत. हे दोन इयरिंग्स तुम्ही पाहू शकता. पुन्हा इथे अनकट डायमंड्स आणि खूप मायन्यूट काम केलेले हे जे इयरिंग्स आहेत ते आपण पाहू शकता. तेव्हा श्रीकृष्ण यांच्याशी जोडलेल्या अनेक गोष्टी, मग ते सुदर्शन चक्र असो, भगवद्गीता असो, वृंदावन असो, गोवर्धन पर्वत असो, या सगळ्या गोष्टी या दागिन्यांच्या रूपानं तुम्ही आपल्यासोबत घरी घेऊन जाऊ शकता. विळजनले सिद्धेश्वर पिलगर सह जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.